तर अशा पद्धतीने आम्ही आज मस्तपैकी वानखेडे स्टेडियमला भेट दिली. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की आपला टीम इंडियाचा जो वर्ल्ड कप आहे तो आपल्या भारतात आपल्या देशात आलेला आहे भावा. आणि ही सगळी रस्त्यावर एवढी गर्दी गर्दी गर्दी, सगळे हॉर्न पॉम पॉम पॉम, तिथंच पोरंही सगळी दिसलीत. हातामध्ये कोणाचा असा हात रिकामा नव्हता. जिकडे रोहित शर्मा असेल, सगळे विराट कोहली, सगळ्यांच्या हातात आपल्या पोरांचे सगळ्यांचे फोटो होते. कॅप्चर करावं असंच वाटलं. सगळ्यांचे मोबाईल बाहेर होते. रोड क्रॉस कसा बसा केलं पण तिकडं जाऊ शकले नाही भावानो, कारण तुम्हाला माहिती आहे एवढी गर्दी तुम्हाला दिसते. आणि अशी माणसं झपाझप 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 चालू होते. आणि आपली सगळी टीम इंडियाची वाट बघत होती. इतकं ऊन लागत होतं, एकदमच पाऊस पडत होता, पण कोणी हालचं जागचं हालत नव्हतं. आणि आपला तिरंगा असा फडकताना आणि असं बघताना इतकं प्राऊड वाटत होतं यार टीम इंडिया. मी पण इतकी भारावून गेले. मी बऱ्याच वेळा मी तिकडे वाट बघत बसलो, पण जसं की त्यांचं एक टायमिंग आहे इंडिया इंडिया इंडिया.